मूल पुरुष आज तुझ्यावर करू अमित सांग, आज तुझ्या पायाकडे तिने आम्ही तुझा पण जोडला असा तर तू मान्य करून घे. काय केस पुढे आपल्याला आता तर दिवसून तयार करते त्याच्या कुटुंबात सुख समाधान शांती आरोग्य आयुष्य दी, मुलाबाळां चांगलं आयुष्य दी, चांगली बुद्धी दी, जाती ते सगळ्यांचा संरक्षण कर. त्याचप्रमाणे काहीही कसली बाहेरची वेगळी कसली तिला असलेली आज तू बाहेर घालव, त्या कुटुंबाचा संरक्षण करून भरभराट कर, कल्याण कर आणि बरा कर महाराज. आम्ही सांगतो ना, ही पाषाण सुंदर निळकंठापुरी दाडेश्वर पंचायतातून अगोदरपासून म्हणजे आमच्या दोन चार पिढ्या झाल्या मी आम्ही पूजा करतो इकडे. इकडे ब्राह्मणाला संधी नाही म्हणजे ब्राह्मण भट असतात व तिकडे नाही. इकडे पूजा म्हणजे आमचीच खूप पिढ्यानपिढी सुंदर धुरी माझा मुलगा आहे ऋषिकेश धुरी त्यांचं पूजा अगोदरपासून म्हणजे आमचे आजोबा पणजोबा सर्व पहिले अगोदरपासून पंकजला सर्व तुमच्या घरात सर्वांना माहीत आहे इकडे सर्वांना तांबोशांच्या सर्वांना माहीत आहे की पिढ्यानपिढ्या इकडे पूजा वगैरे आम्हीच पडली इकडे आम्हीच पूजा आहे. दुसरं म्हणजे इकडे आम्हाला पगार वगैरे तसा काही नाही इवन जे वर्षाला तेल लागतं बघा ते सुद्धा माझंच ते तसे कोण असे सणाला वगैरे देतात देतात पण तुका जे वर्षभर तेल लागतं ते 12 महिने ते माझंच ते इकडे आम्हाला पगार वगैरे तसा काही नाही सगळं आमचं हे आणि माझ्या पिढ्या गेल्या भरपूर इकडे वडचिना संधी नाही पिढ्यान पिढ्या मीच पूजा उत्सव इकडे एक कळसाचा उत्सव होतो मोठा उत्सव कळसाचा उत्सव म्हणजे 4-5 गाव तसा उत्सव नाही कळसाचा एवढा मोठा उत्सव होतो तो शिगम्याला होतो पाय होळी वगैरे झाल्यानंतर नाटक वगैरे होतं आणि नंतर आमच्या इकडे तो कोळसाचा उत्सव आणि दुसरं म्हणजे जत्रा होते ब्राह्मणी देवस्थानात दोन मोठे उत्सव होतात बाकी तसे उत्सव काय नाही सर. कधी स्थापना झालेली म्हणजे ही स्थापना आम्ही हल्ली केली म्हणजे नवीन 2013 साली केली स्थापना आहे नवीन नवीन मूर्ती हो सर्व नवीन मूर्ती पाषाण वगैरे सर्व नवीन मूर्ती 2013 साला स्थापना केली आणि स्थापना भयंकर मोठी खूप झाली आणि इथे हे ग्रामदैवत आहे म्हणजे हे दाडेश्वर म्हणजे ग्रामदैवत आहे हो आमचं ग्रामदैवत आणि ब्राह्मण आणि शिळबाचा देवचा म्हणून आहे ते आमचं ग्रामदैवत
स्थापना केली ना त्या वर्षी आपण नवीन अंक सोडला. हा कळस आहे ना, आज आमच्या शिगम्याचं होळी झाली की होळीच्या सातव्या दिवशी हा ते आमच्या ते ब्राह्मणीचं अधिष्ठान आहे मंदिर, तिकडून तर एका पुरुषावर ठेवून जे ते भार असतो त्याला वारं म्हणतात ते याच्यावर घेऊन मग तिकडून मग नाचत नाचत मग बाकीचे वारी बाजूला असतात ती लोक सगळं दिंडी कशी नाचत नाचत तिकडून मग दाडेश्वर मंदिर इकडे आणतात. आणि मग झाला की इकडे परत तो इकडे म्हणजे दुसऱ्या दिवशी मग सर्व घरांची घरं आहेत ती घरांकडे जात होतो घरात प्रत्येक घरामध्ये आणि मग प्रत्येक घरातली माणसं मग त्याची पूजा करतात आणि नंतर मग आणून परत या जागी परत त्याला ठेवतात. हे हा निराकारी म्हणतो म्हणजे म्हणजे त्याला आकार नाही निराकार म्हणतात पूर्वीपासून ते जे गाव जे आमचं स्थापन झालं ना तेव्हापासून आहे निराकारी. त्या कळसाच्या दिवशी पण इकडे सगळे ती कळस वगैरे ते याच्यावर इकडे येतो तिकडून मग त्या मंदिरामध्ये जातो ते कळस मग अशी तुला दाखवलं ना तो या जागेवर काही बांधत नाही. नाही नाही बांधत नाही ते त्याचं असतं म्हणजे त्या सहाव्या दिवशी ना म्हणजे होळी झाली की होळीच्या सहाव्या दिवशी ते नाटक असतं तो नाटक झाला इकडे नाटक स्टेजवर तो नाटक झाला की मग दुसऱ्या दिवशी ते कळसाचा उत्सव होता मेरा घरचा ते दादर उत्सव तेव्हा त्या दिवशी ते नाटक असतं ते बांधलं तेव्हा एक फांदी पडली होती. हा महापुरुष मग आमच्या ते पाच घरांच्यात कुटुंब आहे ना तो लघराणीवर मग ते एक वर्षातून एकदा आम्ही ती समराधना म्हणून वाढतो जेवण करायचं घरचे वगैरे आणि मग सगळे लोक मिळून इकडे जेवायचं आणि गावातले ते गणपती येतात ना ते इकडे पहिल्यांदा आणून ठेवतो यायचं इकडून मग आरत वगैरे करायची नंतर गाराणं वगैरे घालून मग ते आम्ही विसर्जनाला खाली नेतो कडशीवर त्या सगळ्या इकडे इकडे आणल्याशिवाय ते पुढे नेत नाही. हे आमचं पहिलेचे पूर्वज होतं जे त्यांनी संजीवनी समाधी घेतलेली आहे समाधी पुरुष म्हणतात याला इकडे मग ते उत्सव असं काही नाही पण ह्याच्या टायमा हे असतं ना महापुरुष तेव्हा मग इकडे बसून वगैरे जेवतो म्हणजे पूर्वज कोणते काही म्हणजे जवळ चार पाच वर्षापूर्वी तिकडे त्यांनी कोणती समाधी घेतलेली आहे समाधी पुरुष म्हणतात यात्रा आता टेम्पररी केले की परमनंट आहे ते नाही टेम्पररी पाषाण काढून इकडे ठेवली ना जेव्हा स्थापना करणार तेव्हा ती सगळी पाषाण तिकडे झाली बरोबर तिच्या जागेवर बसव आता मेन पाषाण आहे ना ते आमचे पहिले पूर्वी जुनं पाषाण आहे हे आमचे ब्राह्मण आहे ग्रामदेवत जवळजवळ 250 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आता हे मंदिराचं काम चालू आहे म्हणजे ते पाषाण मूर्ती इकडे सध्या आणून ठेवली आहे जेव्हा ती स्थापना करणार नवीन मूर्ती स्थापन तेव्हा तिकडे बाजूला मंदिर बांधलेलं आहे ना तिकडे ती स्थापना करणार. आमचे ग्रामदेवत आणि तामसे म्हणून जे कारवारामध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांचं ते कुलदेवत आहे ते इकडे वर्षातून एकदा उत्सवाला वगैरे येतात मध्ये मध्ये कधी म्हणजे जत्रेला येतात नंतर त्यांचा उत्सव असतो वाढदिवस वगैरे तेव्हा येतात. जत्रा याची मार्गशीर्ष नवमीला असते जत्रा या देवीची तेव्हा लोक जमतात ते सगळे कारवारचे मूळ जे तामसे ना त्यांची कुलदेवत आणि आमचे सामान्य वगैरे तामोशा जे स्थायिक आहेत त्यांची आमची ग्रामदेव आदि मायापूर्वीची आदिशक्ती म्हणतात ती. हो
काय ते हलवायचं नाही म्हणून आम्ही सांगितलेलं आहे. त्याच्यावरच ते करून नंतर ब्राह्मणाचं पाषाण बसवणार आणि प्रतिष्ठापना करणार ते. पण थोडंसं निधीची कमतरता झाल्यामुळे ते काम थोडंसं स्टॉप आहे. तरी जे आमचे गावात ग्रामस्थ आहे कुठे कुठे बाहेर स्थायिक झालेले आहे, मुंबईला आहेत आणि कुठे कुठे आपल्या नोकरी धंद्यानिमित्त गेलेले आहेत, त्यांनी सगळं असते मदत करावी. आणि ते त्यामुळे जे काय काम ते बंद आहे ते काम लवकर होऊन आमची ब्राह्मणची लवकर प्रतिष्ठापना करायची आहे. सर्वांना विनंती आहे, आव्हान आहे, एक देवीसाठी जे कार्य आहे देवीचं कार्य आहे त्यासाठी सर्वांनी सगळं असते मदत करावी आणि कार्य जे आहे ते लवकर पूर्ण व्हावं. सर्वांची इच्छा आहे, देवीची पण इच्छा आहे आणि ती होणार. बाराचा नितकारी म्हणतात ना तो. आम्ही कळसाचा उत्सव असतो बघ, तेव्हा पहिले ब्राह्मणीच्या कार्यस्थानामध्ये कळस इकडे येतो, नंतर ते कळस घेणार असतो जेव्हा भार वगैरे राहतात, बाकीची जी इतर बारा त्या वारी असतात ती उभे राहतात आणि मग तुमचं डोक्यावर घेऊन मग अशी प्रदर्शन खालून मग अशी दिंडी कशी घेऊन घेऊन मग त्याला वाजत गजत तिकडून त्या आदाडेश्वर मंदिराकडे नेतात. मेन सुरुवात तिकडून झाली की इकडे मेन इकडून ठेवायचं. मग ते त्याला विचारतात प्रश्न वगैरे आणि आपल्या देवाच्या भाषेला मग घेऊन जातात डोक्यावर, म्हणजे भारासकट टिकवून जायचं कळ असतो डोक्यावर.